रत्नागिरी तीर शासनाच्या जातच्या कटी विरोधात पारसीनेट मच्छीमारांचा भव्य मोर्चा गेल्या 2 महिन्यापासून पारसीनेट मच्छीमार हे उपोषणाला बसले होते। तसे 26 जानेवारी लाक्षणिक उपोषणही करण्यात आले, परंतु त्यांच्याकडे कोणीही लक्ष दिले नाही आणि त्याचाच आज उद्रेक मोर्चाच्या रूपाने पाहायला मिळाला। तसे संपकरी मच्छीमार या मोर्चात आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळाले। त्या ठिकाणी जागा दिली आहेत गव्हर्नमेंटच्या ऑफिसमध्ये, नेव्हीमध्ये कुठे जागा आमच्या ठेवल्या आहेत का, पोलीस दलामध्ये जागा ठेवल्यात का, फिशरीज डिपार्टमेंटमध्ये ठेवल्यात का, किंवा वेगळं प्रशिक्षण ह्या किनारपट्टीच्या लोकांना जेणेकरून त्यांना नोकऱ्या मिळतील अशा प्रकारची कुठली व्यवस्था नसल्या कारणाने हा टोटल 98% लोक या ठिकाणी मासेमारीवर अवलंबून आहेत। आणि ती जर शासनाने बंद करायचा जर प्रयत्न केला असेल तर आज हा मच्छीमार इथे थांबला गेला जाणार नाही आहे। तर निश्चितच या ठिकाणी मोठा आवाज आजादमध्ये उठला जाईल, अनेक लाखो लोक त्या ठिकाणी धडकणार आहेत। अशा पद्धतीचं आव्हान या ठिकाणी रत्नागिरीच्या या ठिकाणी आम्ही सगळे मच्छीमार बांधव या ठिकाणी करत आहोत। तरी ह्या सुधारित कायदा या ठिकाणी शासनाने करावा आणि या ठिकाणी वेगवेगळ्या संघटना ज्या मासेमारी करणाऱ्या आहेत त्यांना एकत्रित करून एक सुधारित कायदा काढण्याच्या उपाययोजनातून वेगवेगळे तज्ज्ञ लोक या ठिकाणी घेऊन हा दोन्ही ह्यांना व्यवस्थित पद्धतीनं होईल अशा पद्धतीनं करावं। आणि ज्या ठिकाणी अनेक कंपन्या त्या ठिकाणी दूषित पाणी या ठिकाणी समुद्रामध्ये सोडतात त्याच्यामुळे समुद्रालगतच्या किनाऱ्यातल्या छोटे मच्छीमार लोकांना त्या ठिकाणी मासे मिळत नाही हे वेगवेगळी कारणं आहेत। अनेक प्लॅस्टिकच्या पिशव्या बाटल्या सुद्धा आज समुद्रामध्ये फेकल्या जातात आणि त्याच्यामुळे मासे हे या ठिकाणी जवळ येत नाही, अनेक या ठिकाणी भराव केले जातात जेणेकरून मॅंग्रोव्ज त्या ठिकाणी नष्ट होत चाललेलं आहे। आणि त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी मच्छीमारांना वेगळ्या संकटे येत चाललेले आहेत। अनेक वादळे या ठिकाणी येतात आणि वादळे येऊन सुद्धा त्या ठिकाणी कुठली भरपाई शासनाने या ठिकाणी आजपर्यंत त्या मच्छीमारांना दिली नाही आहे। जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी ज्या पर्सिन धारकांच्यावर जो अन्याय झालेला जो आहे वेगवेगळ्या दंड या ठिकाणी जे पुकारले गेलेले आहेत त्या दंड या ठिकाणी ते बंद करावेत। दुसरी गोष्ट या ठिकाणी पर्सिन धारकांनी मासेमारी करण्याचा केंद्राने कुठेच या ठिकाणी अडवलेला नाही आहे। 26 नोव्हेंबर 2019 या ठिकाणी परिपत्रक जो काढलेला आहे त्याच्या टॉलरला त्या ठिकाणी बंदी ठेवलेली आहे, पर्सिनला कुठेच त्याच्यामध्ये बंदी ठेवलेली नसताना सुद्धा। आणि हे सर्व मच्छीमार बांधव आमचे 12 नॉटिकलच्या बाहेर मासेमारी करतात, राज्य सरकारच्या हद्दीमध्ये 12 नॉटिकलच्या आतमध्ये कुठेच करताना दिसत नाही आहे आणि फक्त लँडिंग करताना या ठिकाणी पकडले जातात अशा प्रकारचा आमचा दावा आहे या ठिकाणी। आणि अशाच केसेस त्या ठिकाणी कागदावर दाखवले जातात, कुठेही 12 नॉटिकलच्या बाहेर कुठलीही बोट अजूनपर्यंत पकडली गेलेली नाही आहे आणि फक्त त्यांच्या हद्दीत ते दाखवतात आणि अशा प्रकारच्या केसेस केलेल्या आहेत।